गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी बार असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाची अध्यक्षता ऍडव्होकेट पांडे यांनी भूषवली. महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ऍडव्होकेट पांडे, ऍडव्होकेट सतुजा, ऍडव्होकेट देशमुख यांचे सह मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना जिल्हा बार असोसिएशनचे सचिव नितीन देशमुख म्हणाले की राष्ट्रपिता महात्मा गांधी हे देखील वकीलच होते. देशाला वकिलांचं मोठं योगदान असल्याचं मत या प्रसंगी त्यांनी व्यक्त केलंय. या प्रसंगी ऍडव्होकेट सत्यनाथन, जिल्हा बार असोसिएशन नागपूरचे अध्यक्ष ऍडव्होकेट कमल सतुजा, जिल्हा बार असोसिएशनचे सचिव नितीन देशमुख, ऍडव्होकेट उषा माणिकपुरे, ऍडव्होकेट रोशन बागडे, ऍडव्होकेट नरेंद्र वैद्य, ऍडव्होकेट मनीष रणदिवे, ऍडव्होकेट वासुदेव कापसे यांच्यासह नागपूर जिल्हा बार असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. जेव्हा जेव्हा या देशावर संकट आलं आहे तेव्हा तेव्हा वकिलांनी, स्वातंत्र्य लढा असो किंवा इतर सामाजिक कार्य असो, वकिलांनी नेहमी पुढाकार घेतलेला आहे. वकिलांनी पुढाकार घेतल्यानंतर मग बाकीचे समाजातले जे मंडळी आहेत त्यांनी त्यांना सहभाग दिले. म्हणजे जेव्हा जेव्हा समाजाची जागृती किंवा काही चांगलं काम करायचं असेल तर वकील मंडळी नेहमी अग्रेसर असतात. त्यापैकी एक उत्तम उदाहरण म्हणजे महात्मा गांधीजी हे सुद्धा वकील होते आणि लाल बहादूर शास्त्री हे या देशाचे जे पंतप्रधान होते यांनी समाजाला ज्या वर्गाची गरज होती, जसं जय जवान जय किसान म्हणजे या देशाची रक्षा आणि या देशाला अन्न पुरवणारा शेतकरी, या सगळ्यांचं त्यांनी हे केलेलं होतं आणि सहभाग या देशाच्या प्रगतीसाठी केलेला होता. त्यामुळे वकील मंडळींनीसुद्धा आजच्या या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये या देशाला कशा महापुरुषांच्या आदर्शांची गरज आहे हे सगळ्या वकील मंडळींपुरतं समोर मांडलं व ज्युनियर मंडळींनासुद्धा त्यांच्या विचारांना समोर करून दिलं आणि अवगत करून दिलं. आणि हा आज चांगला कार्यक्रम आमच्या संघटनेने केला, याबद्दल मी संघटनेचा खूप आभारी आहे. प्रत्येकाने आपापले विचार मांडले आणि त्या विचारातून दरवर्षी आम्हाला एक प्रेरणा मिळत असते आणि त्या प्रेरणेमधनं आम्ही समाजकार्यासाठी जर काही चांगलं काम करू त्याची शाश्वती घेऊ. आणि या हा एक जो उपक्रम आहे की प्रत्येक जयंतीच्या निमित्तानं प्रबोधन होत असतं आणि त्यांच्या कार्यातनं एक आम्हाला प्रेरणा मिळत असते. त्या प्रेरणेतून नेहमीच आम्हाला कार्याचं बळ मिळतं आणि असाच संघटनेचा हा उपक्रम दरवर्षी चालू राहतो. नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले.